इतकी दुखद घटना घडली त्यात अनेकांनी आपले प्राण गमावलेले असताना देखील दुसरीकडे राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करतायत। विरार मधील घटना नॅशनल न्यूज नाही असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय। आरोग्य मंत्र्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे। हम ऑक्सीजन के बारे में बात करेंगे, हम रेमडेसिविर के बारे में बात करेंगे, ये घटना जो घटी है उसके बारे में नेशनल न्यूज़ नहीं है ये, लेकिन हम हमारी तरफ से राज्य सरकार की तरफ से पूरी मदद करेंगे। सर, लोग मर गए सर, 13 लोग मर गए सर, नेशनल न्यूज़ नहीं है सर। बाबा, ये राज्य सरकार के हद तक हम जरूर पूरी मदद करेंगे। मला असं वाटतं की ते जर असं म्हणाले असतील तर ही असंवेदनशीलता आहे आणि ते कुठल्या मानसिकतेत हे म्हणाले मला माहिती नाही, पण मला असं वाटतं अशा घटनांच्या संदर्भात आपण संवेदनशील असलं पाहिजे आणि अशा प्रकारची प्रतिक्रिया देणं सर्वथा अयोग्य। मी असा कसा म्हणू शकेल की याच्याबद्दल मी असंवेदनशील आहे किंवा असं कुणालाही का वाटू शकेल? सकाळी 7 पासून 9-10 पर्यंत जर कोणी पण न्यूज बघितली तर सगळ्या चॅनल्सवर एकच गोष्ट चालू होती की या प्रति आम्ही कमिटी गठित करू, कारवाई करू आणि पूर्ण आम्ही संवेदना व्यक्त केलेल्या होत्या। त्यामुळं मला एक वाटतं की या प्रश्नाच्या बाबतीत शब्दाचा विपर्यास करू नये एवढीच माझी माध्यमांना विनंती राहील। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कठोर अंमलबजावणी करण्यात येते आहे। बारामतीत विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट देखील करण्यात येते आहे। आरोग्य प्रशासनाच्या मदतीनं या तपासण्या करण्यात येत आहेत। नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील केलं जात आहे। मुंबई महापालिका आता स्वतःचा ऑक्सिजन प्लांट उभारणार आहे। महापालिकेने 12 ठिकाणी हा प्रकल्प उभारण्याचं ठरवलंय। यासाठी ते 90 ते 100 कोटी खर्च अपेक्षित आहे। तातडीची गरज असलेल्या बाभा शताब्दी, MT अग्रवाल भगवती आणि ट्रॉमा सेंटर जोगेश्वरी या ठिकाणी पहिल्या टप्प्यात हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत। सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची उभारणी प्रकल्प हाती घ्यावेत असं पत्र वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने कारखान्यांना पाठवलंय। ऑक्सिजन प्रकल्पाला वाफ आणि विजेची गरज भासते। साखर कारखाने सुरू असताना वाफ आणि वीज उपलब्ध होते, त्यामुळे कारखान्यांना ऑक्सिजन प्रकल्प उभं करायला कमी खर्च लागेल असं त्यात म्हणण्यात आलंय। कल्याण डोंबिवलीमध्ये आज लसीकरण बंद झाल्याने नागरिक संतप्त झाले। कल्याण पूर्वमधल्या प्रबोधनकार ठाकरे शाळेत लस घेण्यासाठी 4 वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे होते, मात्र लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना परत जावं लागलं। वांगणीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे। रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता वांगणीत स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्याची मागणी होते आहे। सध्या वांगणी आणि परिसरात 100 हून अधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर दिवसाकाठी सरासरी 1 रुग्णाचा मृत्यू होतोय। बदलापूर, अंबरनाथ सारख्या शहरात बेड उपलब्ध नसल्याने वांगणीतल्या रुग्णांना वणवण भटकावं लागतंय। बातमी मागची बातमी म्हणजे